महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा 18वा वर्धापन दिन येत्या 9 मार्च रोजी साजरा होतोय. यंदा राज ठाकरे यांच्या आदेशाने हा वर्धापन दिन सोहळा नाशिक शहरात आयोजित केला जातोय. नाशिक हा मनसेचा कधी काळी बालेकिल्ला राहिलाय. या सोहळ्याच्या निमित्ताने राज ठाकरे, अमित ठाकरे तसेच मनसेचे राज्यातील वरिष्ठ नेते मंडळी 7 मार्च रोजी नाशिक शहरात दाखल होणार आहेत. त्यानंतर 8 मार्च रोजी सुप्रसिद्ध अशा काळाराम मंदिरात राज ठाकरे आरती करतील. त्यानंतर शहरात विविध ठिकाणी संपर्क कार्यालयांच्या आणि शाखांचे उद्घाटन करण्यात येणार असल्याची माहिती मनसेकडून देण्यात आली आहे. 9 मार्च रोजी मुंबई नाका परिसरात असलेल्या कर्मवीर दादासाहेब गायकवाड सभागृहात सकाळी 9 वाजता या सोहळ्याला सुरुवात होणार असून यावेळी पक्षाचे नेते मंडळी मार्गदर्शन करतील. तसेच राज ठाकरे आपल्या जाज्वल्य वाणीतून पक्षाची नवी दिशा काय असावी यावर संदेश देतील. सन्माननीय इंदुजा नायक, आदरणीय राजसाहेब ठाकरे, आदरणीय अमितजी ठाकरे, पक्षाचे सर्व नेते, पक्षाचे सर्व सरचिटणीस, पक्षाचे सर्व उपाध्यक्ष, पक्षाचे सर्व सचिव, सर्व जिल्ह्यांचे जिल्हा अध्यक्ष, सर्व तालुका अध्यक्ष आणि महाराष्ट्रातनं सर्व शहराचे शहर अध्यक्ष यांचं शहरामध्ये आगमन होत आहे. आदरणीय राजसाहेब ठाकरे यांचं संध्याकाळी 7 वाजता पाथर्डी फाटा या ठिकाणी आगमन होत आहे. न भूतो आणि न भविष्य अशा प्रकारचं स्वागत आदरणीय राजसाहेब ठाकरेंचं पाथर्डी फाटा या ठिकाणी करण्यात येणार आहे. तसेच 8 तारखेला सकाळी 8 वाजता काळाराम मंदिराचं दर्शन घेऊन त्या ठिकाणी आदरणीय राजसाहेब ठाकरे महाआरती करणार आहेत आणि त्यानंतर नाशिक शहरामध्ये सातपूर विभागामध्ये अन्य विभागामध्ये पक्षाच्या कार्यालयाचं उद्घाटन, शाखांचं उद्घाटन, अनेक महिलांचा प्रवेश 8 तारखेला त्या ठिकाणी होणार आहे आणि 9 तारखेला सकाळी 11 वाजता दादासाहेब गायकवाड सभागृह येथे आदरणीय राजसाहेब ठाकरे हे सर्व पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करणार आहे. काय वाटतं पक्षाचं वर्धापन दिनासाठी काय राज ठाकरेंकडून सगळं हे खर तर आपण जर बघितलं आमच्या पक्षाचे शहर अध्यक्ष, पक्षाचे उपाध्यक्ष, पक्षाचे सर्व पदाधिकारी हे सर्व तन मन धनाने गेल्या 1 महिन्यापासनं या शहरामध्ये काम करताय आणि आपण जर बघितलंय शहर अध्यक्षांच्या माध्यमातनं आणि सर्व पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातनं या शहरामध्ये एक मनसेमय वातावरण या ठिकाणी नाशिक शहरामध्ये आपल्याला दिसतंय आणि येणाऱ्या काळामध्ये मी आपल्याला सांगू इच्छितो 2012 मध्ये जेव्हा नाशिककरांनी मनसेचे 3 आमदार नाशिक महानगरपालिकेची सत्ता दिली होती तशीच येणाऱ्या निवडणुकीमध्ये नाशिकची जनता आदरणीय राजसाहेब ठाकरेंना नाशिकची सत्ता परत सोपवल्याशिवाय राहणार नाहीये. खरं तर नाशिककरांवर आदरणीय राजसाहेब ठाकरे यांचं विशेष प्रेम आहे. आपण जर बघितलं असेल नाशिक महानगरपालिकेमध्ये मनसेची सत्ता काळामध्ये मनसेची सत्ता असताना आपण जे बघितलं सीएसआर फंडातनं जे प्रकल्प या ठिकाणी उभे राहिले हे नाशिककरांवर प्रेम होतं म्हणून राजसाहेब ठाकरेंनी या ठिकाणी नाशिक शहराची डेव्हलपमेंट केलेली आहे. मी नाशिककर बांधवांना एक विनंती करणार आहे 2012 ते 2017 या कार्यकाळामध्ये आपण जी महाराष्ट्र निर्माण पक्षाला आणि आदरणीय राजसाहेब ठाकरेंना सेवा करण्याची संधी दिली येणाऱ्या निवडणुकीमध्ये जर आपण आदरणीय राजसाहेब ठाकरे आणि महाराष्ट्र निर्माण सेनेला जर संधी दिली तर मला वाटतं नक्कीच या शहराचा आणि ह्या जिल्ह्याचा कायापालट झाल्याशिवाय राहणार नाही. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा 18वा वर्धापन दिन नाशिक शहरामध्ये संपन्न होत आहे आणि मी नाशिककरांना व सर्व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांना व सर्व नेतेमंडळींना असं विनम्र आवाहन करेल की आपण सर्वजण ह्या वर्धापन दिनाला यावं आणि माननीय राजसाहेबांचे विचार ऐकण्यासाठी यावं अशी मी सगळ्यांना आग्रहाची विनंती करेल. काय कसं वातावरण आहे ठिकठिकाणी, कशी सजावट करण्यात येते? महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा वर्धापन दिन नाशिक शहरात संपन्न होतोय. आपण जर बघितलं तर संपूर्ण नाशिक शहर अक्षरशः मनसेमय झालेलं आहे. मग सिग्नल असेल, चौक असेल, रस्ते असतील, त्या ठिकाणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे झेंडे लागले गेलेले आहेत.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कमानी लागले गेलेले आहेत आणि बॅनर्स लागले गेले आहेत, संपूर्ण शहर अक्षरशः मनसेमय झालेले आहे। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा वर्धापन दिन येत्या 9 तारखेला नाशिक शहरामध्ये संपन्न होत आहे। दादासाहेब गायकवाड या सभागृहामध्ये हा वर्धापन दिन संपन्न होत आहे। दरम्यान संपूर्ण नाशिक शहरात मनसेच्या वतीने मोठ्या प्रमाणात वातावरण निर्मिती करण्यात आली असून नाशिककरांनी मोठ्या संख्येने या सोहळ्यात उपस्थित राहावं असं आवाहन मनसेकडून करण्यात आलंय। उत्तर महाराष्ट्र लाईव्ह सर टीव्ही रिपोर्ट, नाशिक।